सुरु तुम प्रश्न विचारणार नाही. या वर्षीपासून स्ट्रॉबेरी पिकाचा राज्यात पहिलाच प्रयोग आहे. प्रायोगिक तत्वावर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी किंवा साताऱ्याचा या योजनेमध्ये समावेश केला आहे स्ट्रॉबेरी पिकासाठी. याच्यासाठी स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे किंवा उत्पादनाच्या हंगामामध्ये कमी तापमान, जास्त तापमान, अवेळी पाऊस, गारपीट हे जे नैसर्गिक धोके आहेत ह्यापासून शेतकऱ्याचं कमीत कमी नुकसान व्हावं किंवा नुकसान झालं तर त्याला काहीतरी नुकसान भरपाई मिळावी याच्यासाठी या पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे. अवेळी पाऊस म्हणजे जवळपास 15 ऑक्टोबरपासून ते 31 मार्च अखेरपर्यंत संरक्षित कालावधी घेण्यात आलेला आहे. आणि गारपीट काय त्या कालावधीत सुरुवातीच्या काळ म्हणजे मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान जी गारपीट होते त्यामुळे जे खूप सारं नुकसान होतं त्याचं पण कव्हरेज यामध्ये होतं. आता अवेळी पाऊस आणि गारपीट यामध्ये जवळपास 2,66,000 इतका रकमेचं सम इन्शुअर्ड आहे त्याच्यामध्ये. आणि शेतकऱ्याला जवळपास प्रति हेक्टरी 10,000 हप्ता बसतोय आणि एवढं मोठ्या रकमेचं संरक्षण मिळेल. आता या योजनेसाठी आपल्या जिल्ह्यासाठी प्राधिकृत कंपनी आहे HDFC आर्गो आणि योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपलं कर्जदार शेतकरी असेल किंवा बिगर कर्जदार शेतकरी असेल त्यांना बँकेच्या माध्यमातून किंवा CSA सेंटर जे आपली महाई सेवा केंद्र आहे याच्यामधून सुद्धा हप्ता भरता येऊ शकतो किंवा इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला किंवा वैयक्तिक शेतकऱ्याला सुद्धा केंद्र शासनाचं एक संकेतस्थळ आहे पीक विम्यासाठीचं त्याच्यावर जाऊन सुद्धा स्वतःचा स्वतः विमा हप्ता भरू शकतो आपण.